जिल्ह्यात चोवीस तासात कोरोनाचे नव्याने बारा रुग्ण आढळले आहेत तर जत तालुक्यातील एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय आज बारा रुग्णांनी कोरोनावर मात देखील केली आहे नवीन रुग्णांमध्ये महानगरपालिका क्षेत्रात एक रुग्ण याशिवाय आठवाडी तालुक्यात दोन रुग्ण कडेगाव तालुक्यात दोन रुग्ण खाणापूर तालुक्यात एक रुग्ण तासगाव तालुक्यात दोन रुग्ण जत तालुक्यात दोन रुग्ण कवटेमंकाळ आणि मिरज तालुक्यात प्रत्येकी एक एक रुग्ण आढळलाय मागील चोवीस तासात जिल्ह्यातील एक हजार दोनशे एकोणसाठ रुग्णांची कोरोना चाचणी घेण्यात आली आहे यामध्ये आर टी पी सी आर चाचण्या तीनशे चौतीस घेण्यात आल्या त्यापैकी आठ जण बाधित आढळलेत तर नऊशे पंच्याण्णव अँटीजन चाचणीमध्ये चार जण बाधित असल्याचं स्पष्ट झालंय दोन्ही चाचण्यांमध्ये मिळून बारा रुग्ण आढळले आहेत जत तालुक्यातील एका रुग्णाचा उपचार सुरू असताना मृत्यू झालाय बाधित रुग्णांपैकी बारा जण आज उपचारानंतर कोरोनामुक्त मुक्त झाले आहेत सांगली शहरात एक रुग्ण आढळलाय तसेच आठपाडी तालुक्यात दोन रुग्ण कडेगाव तालुक्यात दोन रुग्ण खानापूर तालुक्यात एक रुग्ण तासगाव तालुक्यात दोन रुग्ण जत तालुक्यात दोन रुग्ण कवटेमकाळ आणि मिरज तालुक्यात प्रत्येकी एक एक रुग्ण आढळलाय या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे असल्याने त्यांची तपासणी करण्यात आली या सर्वांचा अहवाल पॉझिटिव्ह आलाय जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे सत्तेचाळीस हजार पाचशे त्र्याण्णव रुग्ण आढळले त्यापैकी एक हजार सातशे तेहतीस रुग्णांचा मृत्यू झालाय तर पंचेचाळीस हजार सहाशे सत्तर रुग्ण कोरोनामुक्त झालेत सध्या स्थितीत जिल्ह्यात एकशे नव्वद रुग्णांवर उपचार सुरू आहेत बाधित रुग्णांपैकी सत्याऐंशी रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत